घरचं खा स्वस्त रहा। नमस्कार, मी तृप्ती। घरचं खा स्वस्त रहा मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की सुरुवात होते ती आईस्क्रीमची। चला तर मग आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यामध्ये आईस्क्रीम बनवूया। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे। यातील पाववाटीत दूध आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे। आता आपण गॅस चालू करू। यावर हे दूध ठेवून हे आपल्याला मीडियम फ्लेमवर उकळून घ्यायचं आहे। दूध उकळतं आहे तोपर्यंत आपण वाटीमध्ये जे दूध काढलं होतं त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घालून घेणार आहोत। कस्टर्ड पावडर तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये अगदी सहज मिळेल। कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे। त्याच्या गुठळ्या दुधामध्ये आपल्याला ठेवायच्या नाही, ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। कस्टर्ड पावडर नेहमी मिक्स करताना नॉर्मल टेम्परेचरवर असलेल्या दुधामध्येच मिक्स करायची आहे। तुम्ही बघू शकतात की कस्टर्ड पावडर दुधामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाली आहे। दूध आपलं छान उकळलं आहे। आता यामध्ये मी साधारण 1/4 वाटी पिठी साखर घालून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठी साखर कमी किंवा जास्त करू शकतात, पण 1/4 वाटी हे योग्य प्रमाण आहे। त्यानंतर आपण जी कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स केली होती ती यामध्ये घालून घेणार आहे। कस्टर्ड पावडर घालताना आपल्याला दूध एकसारखं ढवळायचं आहे, नाहीतर कस्टर्ड पावडर खाली पातेल्याला चिटकून जाईल। आता हे दूध आपल्याला मंद आचेवर साधारण 10 मिनिटांसाठी उकळून घ्यायचं आहे, म्हणजे जी कस्टर्ड पावडर आहे ती व्यवस्थित शिजली जाईल आणि आपलं दूध घट्ट बनेल। 10 मिनिट झालं आहे, दूध छान उकळलं आहे। आता मी गॅस बंद करून घेणार आहे। आता यामध्ये मी थोडासा पिवळा खायचा रंग घालणार आहे। खायचा रंग घातल्यामुळे आईस्क्रीमला खूप सुंदर कलर येतो आणि ते दिसायलाही खूप सुंदर दिसते। आता हे दूध आपण नॉर्मल टेम्परेचरला थंड करून घेणार आहोत। हे दूध आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं नाही आहे। दूध आपलं छान थंड झालेलं आहे। आता या पातेल्यावर मी एक झाकण ठेवून हे दूध 2 ते 3 तास फ्रीजरमध्ये ठेवून घेणार आहे। 3 तास झाले आहे, दूध मी फ्रीजरमधनं काढून घेतलं आहे। तुम्ही बघू शकतात की व्यवस्थित सेट झालेलं आहे। आता आपण सुरीच्या किंवा चमच्याच्या साह्याने याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये मी अमूलची फ्रेश क्रीम घालून घेणार आहे। इथे मी साधारण 250 ml पॅक घेतलं आहे। यातील मी निम्मी क्रीम घालून घेणार आहे। क्रीम घालताना ती व्यवस्थित गार असली पाहिजे आणि ती मिक्सरच्या भांड्यात ओतण्यापूर्वी ते पॅकेट व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आता ही क्रीम आपल्याला मिक्सरला 2 ते 3 मिनिटांसाठी हाय स्पीडवर फिरवून घ्यायची आहे। क्रीम व्यवस्थित मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। आता यामध्ये जे आपलं दुधाचं मिश्रण आहे ते यामध्ये घालायचं आहे। मिश्रण एकदम घालायचं नाही, पहिल्यांदा मी अर्धच मिश्रण यामध्ये घालणार आहे आणि परत मिक्सरला ते 2 ते 3 मिनिटांसाठी हाय स्पीडवर फिरवून घेणार आहे। आईस्क्रीममध्ये क्रीम टाकल्यामुळे आणि ती मिक्सरमधून फेटल्यामुळे आपलं आईस्क्रीम हे अगदी विकतच्यासारखंच बनेल। यामध्ये आईस क्रिस्टल तयार होणार नाहीत। तुम्ही बघू शकतात की मी दूध आणि क्रीम व्यवस्थित फेटून घेतलेली आहे। आता याच भांड्यामध्ये मी उरलेलं दुधाचं मिश्रण घालून पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी हाय स्पीडवर फिरवून घेणार आहे। तुम्ही बघू शकतात की दूध आणि क्रीम हे व्यवस्थित फेटले गेलेले आहे। आता इथे मी एक स्टीलचा डबा घेतलेला आहे आणि यामध्ये हे मिश्रण घालून घेणार आहे। इथे आपल्याला डबा घेताना तुम्ही कोणताही घेऊ शकतात, फक्त तो इअर टाईट असला पाहिजे, त्याचं झाकण हे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। आता यामध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ते यांचे काप घालून घेणार आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल आवडत तर नाही घातले तरी चालतील। थोडेसे ड्रायफ्रूटचे काप्स आपण वरती गार्निशिंगसाठी घालून घेणार आहोत। आता या डब्याला झाकण लावून हा डबा साधारण मी 10 ते 12 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून घेणार आहे। 10 तास झाले आहे। आता आपण चेक करूया की आपलं आईस्क्रीम झालं आहे की नाही। तुम्ही बघू शकतात की आपलं आईस्क्रीम अगदी व्यवस्थित झालं आहे। आता आपण ते सर्व्ह करूया। कस्टर्ड आईस्क्रीम तयार आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा।
माझा चॅनल जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राइब करा. धन्यवाद.